नमस्कार विशेष मुलाखतीच्या या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे या मुलाखतीच्या सत्रात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर राहुलजी नमस्कार स्वागत सध्या सगळ्यात जास्त हॉटसीटवर ज्या व्यक्तीची चर्चा आहे असे आपण आहात ज्या निकालामुळे ही चर्चा आहे त्या निकालाच्या संदर्भातले वाद प्रतिवाद पण बरेच आहेत थेट मुद्द्याला येतो आणि प्रश्न विचारतो की हा निकाल देताना तुमच्यावर दबाव होता का कोणाचा मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे की दबाव टाकायचा प्रयत्न हा निश्चितपणे बिनबुडाचे आरोप करून वैयक्तिक टिपा टीका टिक टिप्पणी करून हा प्रकार हा प्रयत्न निश्चितपणे झालेला पण माझ्यावर ह्याचा कुठचाही फरक पडला नाही माझ्यावर ह्याचा कुठचाही परिणाम झाला नाही विशेष करून निर्णय प्रक्रियेवरती ह्याचा कुठचाही प्रभाव पडला नाही हे मी स्पष्टपणे यापूर्वी सांगितलं आहे सातत्याने काही लोकांनी प्रयत्न केले मुद्दाहून उशीर लावत आहेत बाकी काही आरोप केले पण ते सगळे आरोप मला वाटतं केवळ निर्णय ने, प्रक्रियेवर एक प्रकारे दबाव टाकण्यासाठी केलेले आरोप होते परंतु त्यांच्या दुर्दैवाने आणि यातनं कुठचाही प्रभाव हा माझ्या निर्णय प्रक्रियेवर पडला नाही तुम्ही असं म्हणताय की काही लोकं म्हणजे खरं तर तुम्ही खुलेआमपणे नाव घेऊ शकता घ्यायची इच्छा असेल तर पण मला पुढचा प्रश्न जी त्यानिमित्तानं विचारायचं की ती माणसं नक्की का दबाव टाकत होती कोण होती ती माणसं त्यांना काय साध्य करायचं होतं नाही आता आपण बघितलंच आहे की या वर्षभर ही प्रक्रिया चालू होती आणि त्या दरम्यान कोणी कोणी कुठच्या प्रकारच्या वैयक्तिक टीका केल्या आहेत कुठच्या प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले आहेत हे आपण यापूर्वी बघितलं मी काय सांगायची गरज नाही तुम्हाला कधी टाळायचं असं दिसत आहे नाही मला वाटतं नाव घेऊन मी उगी त्यांची उंची कशाला वाढवू <laughs> प्रश्न तो आहे <है। laughs> जी मला यात एक खुलासा करा आणि तो तांत्रिकदृष्ट्या तुमच्याकडून येणं खूप गरजेचं आहे की नक्की इतके दिवस का लागले सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितल्यानंतर निकाल यायला दहा जानेवारी दोन हजार चोवीसची ची तारीख का उलट उजाडली नाही हे बघा ही संपूर्ण पहिली तर निर्णय दिल्यानंतर सहा महिन्याच्या आत आपण निकाल दिलेला आहे पहिले अकरा महिने तर कोर्टानेच चाचलेलं की निर्णय होईस तोपर्यंत कुठचाही आपण ह्या डिस्क्वालिफिकेशन पुढे पिटिशनमधली पुढची कारवाई करू नका कारवाई करायचे आदेश प्राप्त झाल्यानंतर आपण सहा महिन्याच्या आत निकाल दिलेला आहे आपल्याला माहीत असेल की ह्या डिफेक्शनच्या इतिहासात डिफेक्शनच्या कायद्याच्या इतिहासात मला वाटतं पहिल्यांदाच मूळ राजकीय पक्ष कोणता त्या क्षणी म्हणजे जेव्हा हा डिस्प्यूट अराईज झाला त्यावेळेला तो निर्णयही अध्यक्षांना घ्यायला सांगितला आहे कोर्टाने आणि ह्याच्यात अनेक फॅक्ट्स व्हेरीफाय करायचे होते जसा जशी मॅटर कायद्यावरती अवलंबून होतीच पण तेवढीच वस्तुस्थितीवरती अवलंबून होती त्यामुळे प्रत्येकाला संधी देणं अपेक्षित होतं अत्यंत गरजेचं होतं साक्ष घेणं आवश्यक होतं उलट साक्ष करून घेणं पण आवश्यक होतं इश्यूज फ्रेम करून त्यावरती नेमके आर्ग्युमेंट ऐकून घेणं पण आवश्यक होतं पण तुम्हाला सगळ्यांना संधी दिली मी सगळ्यांना त्यांना पाहिजे तेवढी संधी दिली आहे बर मी माझ्या हिअरिंग दरम्यान वारंवार वार विचारलं की आपल्याला अजून कुठची साक्ष द्यायची आहे का आपल्याला आपल्या पक्षप्रमुख जे आपण म्हणत आहात आहेत त्यांची साक्ष द्यायची आहे का त्यामुळे मी कुठेही कोणालाही प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाबरोबर तडजोड झाली असं म्हणायची संधी अजिबात दिली नाही आहे पण मग या चर्चेत एक अशी तपशीलवार माहिती समोर आली की साक्षीला बोलवण्यात आलं होतं उद्धवना आणि ते आले नाहीत नाही त्याच्यात असं आहे की एकदा सगळ्यांची साक्ष रेकॉर्ड झाल्यानंतर मी असं विचारलं की मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवण्यासाठी कोर्टाने आदेश अध्यक्षांना दिले आहेत किंवा अध्यक्षांची ही जबाबदारी आणि ज्युरिस्डिक्शन आहे असं कोर्टाने सांगितलं आहे त्यामुळे हे मी ठरवत असताना तुम्हाला जे पक्ष प्रमुख आहेत आपापल्या गटाचे त्यांची साक्ष नोंदवायची आहे का त्यावरती दोन्ही बाजूच्या वकिलांनी सांगितलं की तशी आम्हाला गरज वाटत नाही बरं मग ही जेव्हा चर्चा पुढे गेली तुम्ही इतक्या वेळाला संधी दिलीत असं म्हणताय तुम्ही म्हणताय की नैसर्गिक न्यायाचा वापर करत प्रत्येकाला तुम्ही बोलायची संधी वारंवार देत होतात पण तरीही एक वाक्य वापरलं गेलं की राहुल नार्वेकरांनी निर्लज्जपणा केला महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षाबद्दल असं बोललं जाऊ नये कारण शेवटी त्या पदाची एक गरिमा असते एक संस्कार असतात घरातले मला वाटतं मला तुम्ही हा शो चालू होताना सुरू करताना जो प्रश्न विचारला तर आपल्यावर कुठच्या प्रकारचा दबाव होता का तर असेच स्टेटमेंट दबाव टाकण्यासाठी केले जातात आणि ते वारंवार ह्याच लोकांनी सातत्याने केले आहेत परंतु त्याचा कोणताही फरक अथवा प्रभाव माझ्यावरती पडला नाही आहे बरं पण आपण जर महाराष्ट्र विधानमंडळाची परंपरा पाहिली तर ती उज्ज्वल परंपरा आहे आणि जेव्हा पीठासीन अधिकारी या नात्यानं आणि त्याचबरोबर पलीकडे जाऊन तुम्ही त्यावेळेला न्यायमूर्तींच्या भूमिकेत होतात अशा व्यक्तीवर निर्लज्ज या शब्दाचा वापर करणं मला असं वाटतं की तुम्ही यानंतर पुढची काही कारवाई करणार आहात का विशाल हृदय करून माफ करणार आहात नाही मला वाटतं खरं तर हा अवमान जर असेल तर तो वैयक्तिक व्यक्तीचा अवमान नसतो हा त्या संस्थेचा अथवा त्या पदाचा अवमान केल्याजोग्य असतं त्यामुळे याविषयी मी निश्चितपणे विचार करीन पण वैयक्तिकरित्या माझं मत असं आहे की प्रत्येक व्यक्ती जी बोलते ती आपल्या कुवतीप्रमाणे आणि आपल्या क्षमतेप्रमाणे बोलते आणि आपल्या बोलण्यातून आचार आणि विचारातून आपली कुवत किती आहे आणि आपली पात्रता किती आहे आपली स्टँडिंग काय आहे हे दिसून येतं त्यामुळे अशी लोकं जेव्हा बोलतात त्यावेळेला त्यांची कुवत आणि त्यांची तें, पात्रता दिसून येते ह्यात रिॲक्ट करून आपण त्या स्तराला घसरणं हे मला योग्य वाटत नाही नाही आपण त्या स्तराला घसरणं हा वेगळा एक भाग झाला म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावतोय हो कारण अध्यक्षांच्याबद्दल आज निर्लज्ज म्हटलं गेलं उद्या अजून दहा शब्द म्हटले जातील आणि बोलणारी व्यक्ती ही विधिमंडळाची सदस्य आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत ते माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत उद्धव ठाकरे असं जेव्हा बोलतात तेव्हा काहीतरी त्यांना कायदेशीरदृष्ट्या सांगावं असं वाटतं नाही मला वाटतं जी व्यक्ती स्वतः एक मोठ्या संविधानिक पदावरती कार्यरत राहिलेली आहे त्यांच्याकडनं तर खरं अपेक्षित असतं की पार्लिमेंटरी भाषेचा उपयोग त्यांनी करावा अनपार्लिमेंटरी भाषा वागू वा, वा वापरू नये परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही कदाचित भावनेच्या आधारे जाऊन त्यांनी त्यांच्या मुखातून हे शब्द निघाले असतील परंतु ते अयोग्य आहेत आणि हे सगळं केवळ भावनेचं आहे का नैराश्याचं कारण आहे आता त्याबद्दल मी बोलणं काय योग्य राहणार नाही जे आहे ते कायदेशीर घडलं आहे जे झालं आहे ते कायदेशीर झालं आहे माझं सातत्याने हेच म्हणणं आहे की वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी दिलेला निर्णय हा रिझन्ड ऑर्डर आहे मी दिलेल्या निर्णयात कारणं आणि संपूर्ण रिजनिंग दिलेलं आहे तर असं असताना मी दिलेल्या निर्णयात बेकायदेशीर काय आहे घटनाबाह्य काय आहे हे सांगण्याऐवजी केवळ बिनबुडाचे वैयक्तिक टीका करणं हे जर त्यांना योग्य वाटत असेल तर त्यातून काही त्यांना इतर मिळणार नाही मनाचं समाधान एखाद वेळ त्यांच्या होईल पण मी दिलेली ऑर्डर ही कशी चुकीची आहे हे दाखवल्याशिवाय त्यांना रिलीफ कुठचाही मिळणार नाही अशी एक प्रतिक्रिया समाज माध्यमात आली होती की तुम्ही इंग्रजीत बोललात त्यामुळे कळलं नसेल नाही मला वाटतं त्यांच्याकडे अगदी विद्वान वकील मंडळी आहे जे त्यांना मी जे बोललो आहे ते समजावून सांगू शकतील आणि मला दुसरी अशी माहिती मिळाली की त्या महान विद्वान वकिलांनी सगळा घोळ घातला आहे तुमच्यापर्यंत काही तपशील आला आहे <laughs> मला घोळ कोणी घातला आहे माहीत नाही पण माझ्यासमोर जो युक्तिवाद केला गेला त्या युक्तिवादाच्या आधारावरती मी निर्णय दिलेला आहे आणि जो युक्तिवाद केला गेला आहे ते सगळं आपल्या सर्वांनाच माहीत आहे मी सगळ्यांसमोर प्रनाऊन्स केलेली आहे ऑर्डर आणि ऑर्डर प्रनाऊन्स करताना मी त्या ऑर्डर कारणं का ही संपूर्ण योग्यरित्या स्पष्टपणे सांगितलेली आहे जी त्यामुळे कोणामुळे गोळ झाला कोणामुळे नाही झाला हे काय मला समजून घेण्याची आवश्यकताही नाही आणि मला माहीतही नाही जी आपण पर... स्वतः विधीज्ञ आहात ऍडव्होकेट आहात आणि त्या निमित्ताने जेव्हा तुम्ही हा हाथ, हाथ, निकाल वाचन केलं तेव्हा टप्प्याटप्प्यानं गोष्टी मांडत गेल्यात मला काही गोष्टींचा खुलासा हवा आहे जो महाराष्ट्राच्या जनतेला पण हवा आहे आणि तो मराठीत महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे तुम्ही वारंवार दहाव्या अनुसूचीच्या अंतर्गत तुम्हाला काय जबाबदारी दिलेली आहे त्याचा उल्लेख करत होता थो तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की नक्की वाद जन्माला आला तेव्हा खरा पक्ष कुठला हे ठरवण्याची जबाबदारी पहिल्यांदा अध्यक्षांवर देण्यात आली ह्या सगळ्या परिस्थितीला जन्म खऱ्या अर्थाने कुणी घातला शिंदेंनी बंड करून घातला का उद्धव ठाकरेंनी न्याय मागून घ्याय कसं आहे बघा ज्या वेळेला एका पक्षात दोन विचारधारा होतात त्यात काय अडचण नसते कारण डिसेंट हे डेमोक्रेसी मधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे म्हणजे मत म, आ, जी। आ, क्या है है। क्या मतभेद असणं यात काय नवल नाही किंवा ते असणं स्वाभाविक आहे लोकशाहीमध्ये निश्चितपणे मतभेद नसतील तर कामकाज सुरळीत होणंच अवघड आहे बिलकुल त्यामुळे डिसेंट इज अ पार्ट ऑफ पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आणि ते असलं तर काय अडचण नाही परंतु ज्यावेळेला अशी परिस्थिती येते की स्पष्टपणे दोन गट झालेले दिसतात राजकीय पक्षाचे त्यावेळेला प्रत्येक गट जेव्हा वेगळा दावा करतो की हा प्रतोद असायला पाहिजे किंवा दुसरा गट म्हणत असेल इतर कोण प्रतोद असायला पाहिजे त्यावेळेला प्रतोदची नेमणूक जी होते किंवा त्याला रेकॉग्निशन जे दिलं जातं ते मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार दिलं जातं बर आता मूळ राजकीय पक्ष दोघेही तर धरू शकत नाही आपण त्यामुळे मूळ राजकीय पक्ष या दोघांपैकी कोण नेमकं ते ओळखणं आवश्यक आहे ती पहिली स्टेप झाली आणि ते ओळखल्यानंतर त्यांच्या मर्जीनुसार प्रतोदला रेकग्निशन द्यायचं ही दुसरी स्टेप झाली बर आणि मग त्यानंतर जर का प्रतोदांनी एखादी व्हीप इश्यू केली असेल तर त्याच्या विरोधात मतदान केलं गेलं आहे का त्याची कारणं आहेत का हे बघणं तिसरी स्टेप आणि त्याच्या आधारावरती आपल्या डिस्क्वालिफिकेशन ठरवायचं असतं बिलकुल पक्ष कुठला या पहिल्या मुद्द्यापर्यंत पोहोचलात मराठीमध्ये मला एक पटकन मिनिटभरामध्ये सांगा की तुमच्या लेखी पक्ष ठरवण्याच्या साठीची जबाबदारी तुम्हाला दिल्यानंतर कोणते निकष तुम्ही ठरवले होते खरं तर ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अध्यक्षांनी मूळ वाद सुरू झालं त्यावेळेला मूळ पक्ष कुठचा वेळेला हे ठरवावं म्हणजे एकवीस जून दोन हजार बावीसला माझ्या मते हा डिस्प्यूट सुरू झाला बिलकुल तर त्या त्यावेळेला ठरवतानाही कोर्टाने प्रिन्सिपल्स दिले आपल्या ऑर्डरमध्ये की मूळ पक्ष कुठचा तुम्ही कसं ठरवायचं आहे त्यात त्यांनी त्या सांगितलेलं की आपण पक्षाचं संविधान बघा त्यातल्या तरतुदी बघा आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा म्हणजेच आपली संघटनात्मक रचना बघा आणि तिसरं त्यांनी सांगितलंय की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी कुठच्या पक्षाबरोबर आहे म्हणजे विधिमंडळातील मेजॉरिटी कोणाबरोबर आहे बघा संख्याबरोबर तर या तिन्ही फॅक्टर्सचा विचार करून त्यांनी निर्णय घ्यायला सांगितला आता पक्षाचा संविधानाबद्दल पण बद्दल जर वाद असेल तर तो कसा सोडवावा ह्याच्याबद्दल पण कोर्टाने सांगितलंय कोर्टाने सांगितलेलं की जर का दोन गटांनी दोन वेगवेगळे संविधानाचा आधार घेतला तर आपण वाद सुरू होण्यापूर्वी इलेक्शन कमिशनकडे बिलकुल जे जमा केलं असेल जे सबमिट केलेलं कॉन्स्टिट्यूशन असेल केवळ तेच ग्राह्य धरा आता त्याच्या अनुषंगाने जेव्हा शिंदे साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला आणि ठाकरे साहेबांनी दोन हजार अठराच्या अमेंडेट कॉन्स्टिट्यूशनचा आधार घेतला त्यावेळेला आम्ही इलेक्शन कमिशनकडे विचारणा केली की तुमच्याकडे अधिकृत रेकग्नाइज कॉन्स्टिट्यूशन कोणतं आहे आणि कोर्टाचे आदेशच होते की इलेक्शन कमिशनकडे जे सबमिट केलं असेल वाद सुरू होण्यापूर्वी तेच तुम्ही घ्या इलेक्शन कमिशननी स्पष्ट आपल्या पत्रात आम्हाला असं पाठवलं लिहून की त्यांच्याकडे केवळ जी नव्याण्णवची कॉन्स्टिट्यूशन रेफर केली आहे तीच रेकॉर्डवरती आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठचीही कॉन्स्टिट्यूशन रेकॉर्डवरती नाही आणि दोन हजार अठरा संदर्भात ज्या अमेंडमेंट संदर्भात ठाकरे गट क्लेम करत त्या संदर्भातला निर्णय त्यांनी आपल्या इलेक्शन कमिशनच्या ऑर्डरमध्ये दिलाय तो आपण पहा बिलकुल तर ठाकरे गट जे चार एप्रिल दोन हजार अठराच्या पत्राचा रेफरन्स देत आहेत ते पत्रही मी वाचलं काल परवा मला वाटतं अनिल परब पण त्या पत्राचा रेफरन्स देत होते पण त्या पत्रात केवळ आणि केवळ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर जे निवडून आलंय त्या संदर्भातली माहिती इलेक्शन कमिशनकडे पुरवण्यात आली आहे बिलकुल त्या पत्रात पक्षाच्या संविधानाबद्दल एक शब्दही लिहिला नाही आहे त्यामुळे एकतर मला इलेक्शन कमिशननी जे कळवलं आहे बिलकुल त्याच्या आधारावरतीच मला पक्षाच्या संविधाना निर्णय घ्यायला लागणार आणि नंबर दोन जर का इलेक्शन कमिशननी सांगितल्याच्या विपरीत जर का ठाकरे गटाचं काही म्हणणं होतं तर पुराव्यातनं तेही दिसून येत नाही आहे विशेष मुलाखतीच्या या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर राहुलजी नमस्कार आणि या दुसऱ्या सत्रातला महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्ही जो निकाल दिलाय तो यासाठीही ऐतिहासिक आहे कारण या, या निमित्तानं अनेक जबाबदाऱ्या प्रथमच अध्यक्षांवर देण्यात आल्या त्या पार पाडल्याच्या प्रक्रियेचा भाग हा पुढच्या अनेक वर्षानुवर्ष वापरला जाईल तुमचं नाव त्यामुळे इतिहासात जमा झालेलं आहे पण एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो आहे घटना नव्याण्णवची घटना की दोन हजार अठराची घटना तुम्ही ज्या महान वकिलांबांचं थोड्या वेळापूर्वी नाव घेतलं ते अनिल परब सातत्याने सांगतायत की दोन हजार अठराची घटना निवडणूक आयोगाला दिली होती तपशील असं सांगतो की त्यांनी नुसती दिली होती ती नोंदवून घेतली नव्हती ना ते बदल स्वीकारले गेलेले होते एका पक्षाच्या बाबतीत इतका ढिसाळ कारभार का असावा तुम्ही त्या पक्षात होतात नाही हे बघा पहिली तर तुम्ही ज्या पत्राचा रेफरन्स देत आहात किंवा अनिल परब ज्या पत्राचा उल्लेख केला त्यांनी त्या पत्रात साधी देण्यासंदर्भातली पण कुठची माहिती नाही आहे त्या चार एप्रिल दोन हजार अठराचं पत्र शिवसेनेचं आता शिवसेनेचं म्हणजे दोघांनी कोणीतरी त्याच्यावर सही केली आहे आता त्यांना ती सही करायचा अधिकार होता की नाही त्या संदर्भात रेझोल्युशन झालं होतं की नाही आणि त्या पत्रात संविधाना पक्षाच्या संविधानाबद्दल एक शब्दही उल्लेख नाही आहे त्याच्यात त्याच्यात केवळ असं लिहिलं आहे की शिवसेनेची संघटनात्मक निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत सदर व्यक्ती हे निवडून आलेले आहेत आणि त्यांचीही माहिती आम्ही आपल्याला देत आहोत त्याच्यात संविधानासंदर्भात एकही शब्द उल्लेख नाही आहे त्याच्यात त्यामुळे वारंवार ह्याचं सांगायचा प्रयत्न केला जात आहे की आम्ही संविधान दिलं आणि त्याचा पुरावा म्हणजे हे आमच्याकडे एक्नॉलेजमेंट आहे तर त्या अक्नॉलेजमेंट मध्ये संविधानाबद्दल एक शब्दही म्हटला गेला नाहीये बिलकुल आणि दुसरा त्यातला आणखीन एक तपशील असा की निवडणूक आयोगानं ज्या वेळेला चिन्ह आणि नाव हे शिंदे यांना देत असताना जो निकाल दिलाय त्यात सुद्धा दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की पक्षांतर्गत लोकशाहीला बाधा ठरेल अशा प्रकारचं वर्तन सातत्यानं झालेलं आहे बाळासाहेब होते तेव्हाही झालं दोन हजार अठरालाही झालं या सगळ्याचा तपशील हा संदर्भ म्हणून याचिकाकर्त्यांनाच लक्षात नाही आला का तुमच्यापर्यंत येण्यापूर्वी त्यांना तर खरं तर निकाल माहीत असायला हवा होता बघा खरं तर पक्ष कसा चालवावा अथवा पक्षातली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस काय असावी हे काय मीच त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही परंतु एवढंच आहे की राजकीय पक्षांनी किंवा कुठच्याही इन्स्टिट्यूशननी नियमांचं पालन हे अपेक्षित असतं आपण नियमांचं पालन करत नाही म्हणून त्याला गोबाय देणं किंवा त्याचा सिरियस कॉग्निझन्स कोणी घेणं घेऊ नये असं म्हणणं तर योग्य नाहीये ना निश्चितपणे असं म्हणतात की सरकार कागदावर चालतं किंवा एकूणच व्यवस्था ही कागदावर फुलप्रूफ असावी लागते तुम्ही ज्या पक्षात होतात तेव्हाही शिवसेना इतकीच ढिसाळ पद्धतीनं चालायची मी काय शिवसेनेचं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कधी भाग घेतला नाहीये त्यामुळे त्या विषयात मला काय विशेष माहिती नाही पण जे माझ्या समोर आता दिसून येत आहे निर्णय देत असताना त्यावेळेला जे कागदपत्र ज्याची कमतरता आहे ते रेकॉर्डवर आणलं गेलेलं आहे आणि जर का त्यात काय चुकीचं मी रेकॉर्ड केलं असेल तर त्यांनी सांगावं मी पुराव्यानिशी जे पुरावे माझ्या समोर सादर केले गेले आहेत त्याच्या आधारावरती मी निर्णय दिलेला आहे या निमित्ताने एक टप्पा पुढे निघूया चर्चेला मुद्दा इथे असा आहे एका बाजूला घटनेचा मुद्दा आला दुसऱ्या बाजूला आलाय तो पक्षप्रमुख या पदाच्या संदर्भातला तुम्ही अतिशय स्पष्टपणे एक गोष्ट नमूद केलेली आहे की बाळासाहेबांच्या निधनाच्या नंतर उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले पण ते त्यांनी काही मान्य करण्यासाठी वर पाठवलं नाही कळवलं नाही वगैरे वगैरे तुमच्या लेखी आत्ता उद्धव ठाकरेंचं स्टेटस काय आहे काय आहेत उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरेंनी रा, आपला राजकीय पक्ष संदर्भातला जो क्लेम केला तो इलेक्शन कमिशननी ठरवलेला आहे मला जे ठरवायचं होतं ते केवळ ज्या वेळेला मूळ विवाद सुरू झाला त्या क्षणी म्हणजे एकवीस जून दोन हजार बावीस ला मूळ राजकीय पक्ष कोण रेप्रेझेंट करत होता आता इलेक्शन कमिशनचा निर्णय हा प्रॉस्पोट प्रॉस्पेक्टिव्ह आहे म्हणजे पुढच्या काळासाठी आहे आत्तासाठी आहे बिलकुल मी दिलेला निर्णय हा रेट्रोस्पेक्टिव्ह आहे म्हणजे भूतकाळातला आहे तर आताच्या परिस्थितीत इलेक्शन कमिशननी स्पष्ट सांगितलं की शिवसेना पक्षाचे नेते हे एकनाथ शिंदेजी आहेत आणि चिन्हही त्यांच्याच गटाला दिलं गेलं आहे त्यामुळे निश्चितपणे वेगळा राजकीय पक्ष जर का उद्धव ठाकरे साहेब बनू इच्छित असतील किंवा नोंद नोंदवण त्यांना असं नोंदवायचं वाटत असेल तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे बरोबर आता विधिमंडळात त्यांची स्थिती काय ते गट आहेत का पक्ष आहेत नाही विधिमंडळ एक लक्षात घ्या की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगवेगळी गोष्टी आहेत राजकीय पक्षात विधिमंडळ पक्षही येतो राजकीय पक्षात इतर पदाधिकारी येतात राजकीय पक्षात संघटनात्मक पक, इतर बॉडीज पण येतात त्यामुळे ता तो वायडर स्कोप आहे जी आता इलेक्शन कमिशननी राजकीय पक्षात फूट पडली आहे रेकॉग्नाइज केलं पण विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आहे हे कोणीतरी त्या संदर्भातली भूमिका घेतल्याशिवाय कसं काय आपण ठरवू शकतो बरोबर पण तशी भूमिका अजून कुठच्याच व्यक्तीनी अथवा गटाने घेतलेली नाहीये म्हणजे आत्ता राहुल नार्वेकर यांच्या निकालाच्या नंतर एक गोष्ट स्पष्ट होते की माझ्या समोर आज शिवसेना विधिमंडळ पक्ष नावाचा एक विधिमंडळ पक्ष आहे अच्छा जसा काँग्रेस विधिमंडळ पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्ष आहे भारतीय जनता पार्टी विधिमंडळ पक्ष आहे पण ह्या विधिमंडळ पक्षांच्या व्यतिरिक्त माझ्याकडे इतर कुठच्या नावानी कुठचाही विधिमंडळ पक्ष रजिस्टर्ड नाहीये सोप्या शब्दात आता विधिमंडळामध्ये आणि त्यात सुद्धा खास करून विधानसभेमध्ये स्पष्ट स्पष्टपणे एक शिवसेना नावाचा एकमेव पक्ष आहे त्याचं नेतृत्व पक्ष आहे एकनाथ शिंदेकडे म्हणजे सोप्या शब्दात राहुल नार्वेकर इतकी मोठी बातमी देत आहेत की आदित्य ठाकरेंचं विधिमंडळातलं नेतृत्व एकनाथ शिंदे कोणाचं नेतृत्व कोण आहे हे त्यांनी ठरवावं <laughs> माझ्याकडे विधिमंडळ पक्ष कोणता आहे ह्याचा रेकॉर्ड आहे आणि त्या विधिमंडळ पक्षात कोण सदस्य आहेत ह्याचा रेकॉर्ड आहे बर आता तो सदस्य स्वतःला त्या विधिमंडळ पक्षाचा सदस्य स्वतःला मानतो की नाही ह्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे जी त्या विधिमंडळ पक्षाच्या व्हिपनी दिलेला आदेश मानायचा की नाही हत्याने घ्यायचा आहे जर का आमच्याकडे त्या संदर्भातली अपात्रतेची याचिका आली यापुढे तर त्यावरती नियमानुसार आणि वस्तुस्थितीनुसार आम्ही निर्णय देऊ बिलकुल म्हणजे यात आणखीन एक नवीन नवीन बातम्या तुमच्या या चर्चेतून आम्हाला मिळत आहेत धन्यवाद त्याच्यासाठी की जर आता शिंदेचा व्हीप पाळला नाही तर ठाकरेंवर कारवाई होऊ शकते का आता कारवाई होऊ शकते का की होऊ शकत नाही याच्यावरती मी भाष्य करणार नाही कारण मी कारवाई तेव्हा करीन जेव्हा माझ्याकडे या संदर्भातली तक्रार येते पण 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 सगळ्यांना पाळावा लागेल शिवसेना विधिमंडळ गटात जे सदस्य आहेत त्या सदस्यांना त्या गटाचा व्हीप ऍप्लिकेबल होईल बर आता प्रत्येकाने ठरवायचं ते त्या गटाचे सदस्य आहेत की नाही बरोबर आहे कारण जर नाही पाळला तर सहा वर्षांची पुढची कारवाई येऊ शकते जर तर हा काय भाष्य करायचं ठीक आहे आपण भरत गोगावले यांच्याविषयी पण बोलणं गरजेचं आहे कारण काय आहे सरनीय न्यायाधीशांच्या मार्फत त्या संदर्भातलं एक वाक्य झालं वक्तव्य झालं आणि प्रत्यक्षात ज्या वेळेला राहुल नार्वेकरांचं निकाल वाचन चाललं होतं त्यावेळेला वेगळंच काहीतरी समोर आलं हा नक्की डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे का, का थॉट प्रोसेस मधला भाग आहे मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अर्थ आणि गैरसमज हा मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत आहे आपण जर एकूण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात काय सांगितलेलं त्यांनी असं सांगितलेलं की एकवीस जून दोन हजार बावीसला ला ज्या वेळेला नरहरी जिरवाळ उपाध्यक्ष म्हणून काम करत होते अध्यक्षांचं ऑफिस रिक्त होत त्यावेळेला त्यांनी जो उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरनं मागणीनुसार भर आ, अजय चौधरी आणि सुनील प्रभूंची नियुक्तीला रेकग्निशन दिलं पक्षनेता गटनेता आणि व्हीप म्हणून ते योग्य होतं कारण त्याचं काय त्यांनी दिलं त्याचं कारण असं आहे की त्यावेळेला एकवीस जूनला केवळ उद्धव ठाकरेंचं एकच पत्र हे अध्य उपाध्यक्षांसमोर होतं ते त्यामुळे त्यांना पक्षात फूट पडली आहे किंवा दोन पक्ष झाले आहेत हे समजण्याचा कोणताही मार्ग नव्हता किंवा असा कोणताही पुरावा त्यांच्यासमोर नव्हता त्यामुळे एकच डिमांड आल्यामुळे राजकीय पक्षाची इच्छा ती आहे असं समजून त्यांनी रेकॉग्निशन दिलं ज्या वेळेला तीन जुलै दोन हजार बावीस ला राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष म्हणून दिलं एकनाथ शिंदेजीना आणि भरत गोगावलेजीना जी। त्यावेळेला कोर्टाचं म्हणणं असं झालं की ते रेकॉग्निशन जे दिलेलं ते राहुल नार्वेकरांनी विधिमंडळ गटाच्या विनंतीनुसार मान देऊन दिलेलं बिलकुल परंतु राहुल नार्वेकरांसमोर उद्धव ठाकरेंचंही एक पत्र होतं आणि एकनाथ शिंदेचं वेगळं पत्र होतं त्यातून या पक्षामध्ये वाद किंवा स्प्लिट पडली आहे असं दिसून येत होतं तर असं असताना राहुल नार्वेकरांनी पहिली मूळ राजकीय पक्ष कुठचा गट रेप्रेझेंट करतो हे ठरवायला पाहिजे होत आणि हे ठरवल्यानंतर त्या गटाच्या किंवा त्या मूळ राजकीय पक्ष जो गट रेप्रेझेंट करतो त्यांच्या इच्छेनुसार विप अपॉइंट करायला पाहिजे होता बर असं घडलं नाही म्हणून राहुल नार्वेकरांनी जी अध्यक्ष म्हणून नियुक्तीला मान्यता दिलेली ती चुकीची आहे म्हणजे भरत गोगावले आणि परंतु कोर्टाने असं कधीच म्हटलं नव्हतं की ही कायमस्वरूपी चुकीची आहे इनफॅक्ट कोर्टाने असं सांगितलेलं की आता अध्यक्षांनी मूळ राजकीय पक्ष कुठचा ओळखावा आणि जर का मूळ राजकीय पक्ष उद्धव ठाकरेंचा त्यांनी ठरवला तर उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गटाने सांगितल्याप्रमाणे व्हीपची नेमणूक व्हावी जर मूळ राजकीय पक्ष एकनाथ शिंदे साहेबांचा आहे असं ठरलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या विनंतीनुसार रेकग्निशन त्यांना द्यावं बिलकुल तर आपण मूळ राजकीय पक्ष कुठचं हे ठरवलं ते कोर्टाने दिलेल्या तत्वांच्या आधारावरती ठरवलं ते ठरवल्यानंतर स्वाभाविक आहे त्यामुळे राजकीय पक्षाच्या गट जो गट आपण रेकॉग्नाइज केलाय त्याच्या इच्छेनुसार आपल्याला व्हीप अपॉइंट करायचा होता बिलकुल त्यामुळे भरत गोगावले आपण केलं के त्यामुळे कोर्टाच्या निर्णयात आणि माझ्या निर्णयात कुठेही विरोधाभास नाहीये समजून घेण्यात समजून दिली ती प्रक्रिया फॉलो केली गेली नव्हती म्हणून आधी घेतलेला निर्णय बाद ठरवला ती प्रक्रिया फॉलो करायला सांगितली आणि अध्यक्षांना निर्णय घ्यायला सांगितला अच्छा म्हणजे थोडक्यात तुम्ही जे काही केलेलं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शंभर टक्के तंतोतंत मग त्याला चॅलेंज झालं तर चॅलेंज झालं तर कोर्ट ठरवेल बरं पण ते घटनाबाह्य असेल नियम बाह्य असेल तरच त्याच्या हस्तक्षेप होईल बरं नाहीतर कसं काय करू शकतील हस्तक्षेप याच्यातले दोन तपशील आहेत आता तेही पटकन आपल्या समोर म्हणतात अत्यंत ताजी घड समोर येते ती म्हणजे अशी आहे की तुमच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल झालेली आहे तुमच्या विरोधात जी तक्रार दाखल झाली ती ऑनलाईन पद्धतीने झाली आता त्याची पुढची प्रक्रिया सुरू होईल सर्वोच्च न्यायालयात तुम्ही बाजू मांडणार आहात नाही मला वाटत नाही तक्रार सर्वोच्च न्यायालयाची याचिका 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 माझ्या विरुद्ध होणार नाही मी दिलेल्या निर्णयाविरुद्ध करू शकतील परंतु मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे केवळ याचिका फाईल करून आपण काय सिद्ध करत नाही याचिका फाईल केल्यानंतर निर्णय कसा चुकलाय कसा घटनाबाह्य आहे कसा नियमबाह्य आहे कसा बेकायदेशीर आहे हे दाखवून द्यावं लागेल ना जी आणि त्याच्यामध्ये त्यांना कोर्टामध्ये ज्या वेळेला आपली प्ली करावी लागेल आपलं सुन, सुनावणीच्या वेळेला आपलं मत मांडावं लागेल त्यावेळेला राहुल नार्वेकरांच्या चुका काढाव्या लागतील तुमच्या लेखी या संपूर्ण प्रक्रियेला आणखी किती दिवस जातील कारण सातत्यानं हे सांगितलं जातं की नार्वेकरांचा निकाल काही अंतिम नाही नाही निश्चितपणे ज्यावेळेला या देशात कुठच्याही सबऑर्डिनेट लेजिस ज्युडिशियल बॉडीबद्दल मग ती क्वाझाई ज्युडिशियल बॉडी असेल किंवा कुठची त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आत... चॅलेंज हा वरच्या कोर्टात होतो तसंच मी दिलेला निर्णय हा ज्युडिशियल साठी सब्जेक्ट होऊ शकतो परंतु केवळ तेव्हाच त्याच्यात बदल होऊ शकेल जर का त्यात काय घटनाबाह्य अथवा नियमबाह्य असेल एक सर्वसाधारण जनतेमधली प्रतिक्रिया अशी असते की सर्वोच्च न्यायालय ही विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाहीत मग ज्या पद्धतीचे निर्देश तुम्हाला आले आणि तुम्ही त्या निर्देशांचं पालन करत निर्णय घेतल्याचं सांगता आहात हे नक्की न्यायमंडळ आणि विधिमंडळातल्या समन्वयाच्या दृष्टीनं घडलेलं पाऊल होतं का हस्तक्षेप होते विधिमंडळाच्या कामकाजात आर्टिकल दोनशे बाराच्या अनुषंगाने कोणताही कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही परंतु ज्या वेळेला न्यायपालिका किंवा क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटीच्या स्वरूपात आपण काम करत असतो त्यावेळेला कोर्टाचं म्हणणं असं आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन शेड्यूल टेन खाली जेव्हा तुम्ही ठरवत असता त्यावेळेला तुम्ही केवळ अध्यक्ष नव्हे तर क्वाझाय ज्युडिशियल अथॉरिटी ट्रायब्युनल म्हणून काम करत असता आणि ट्रायब्युनल ही कोर्टाच्या ज्युडिशियल रिव्ह्यूला सब्जेक्ट आहे म्हणजे त्यांचा ज्युडिशियल त्यांच्या निर्णयाचा ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकतो पण ही बाब पण सत्य असताना सर्वोच्च न्यायालयाच्या कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे एक अशीच केस पण पेंडिंग आहे ज्याच्यात निर्णय घेण्यापूर्वी कोर्ट हस्तक्षेप करू शकतं का हा विषय अजूनही पेंडिंग आहे आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयात जर काही सिद्धांत दिले, का दिले असतील तर ते निश्चितपणे कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावरती बाइंडिंग होऊ शकतात पण निर्णय प्रक्रियेवरती कुठचाही कोर्ट मला वाटत नाही निर्णय देऊ शकतो किंवा हस्तक्षेप करू देऊ शकतो बरं या तुमच्या ऐतिहासिक निकालातला एक संदर्भ घेतो आणि तुम्ही मगाशी असं म्हणालात की तुमच्या लेखी विधिमंडळात एकच पक्ष आहे शिवसेना नावाचा निवडणूक आयोगानं त्यांच्या नावाला ज्याला शी उबाठा असा एक शॉर्ट फॉर्म सध्या फार प्रचलित झालाय लोकांनाही तो आवडतो आहे उच्चारायला तर तो शी उबाठा नावाचा जो पक्ष किंवा गट आहे तो रस्त्यावर आहे का मग तो विधिमंडळात नाही मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे विधिमंडळ पक्षात जे रेकॉग्नाइज गट आहेत विधिमंडळ गट कसा होतो विधिमंडळ गटात जेव्हा निवडणूक होते आणि एका चिन्हावरती पन्नास लोक निवडून येतात त्यावेळेला त्यांचा ते एक गट बनतो त्यामुळे तो काय मी स्वतःहून बदलू शकत नाही आता त्या गटामध्ये जर स्प्लिट पडली तर शेड्यूल टेन ऍप्लिकेबल होतो शेड्यूल टेन प्रमाणे जर दोन तृतीयांश मेंबर्स बाहेर पडले आणि त्यांनी जर दुसऱ्या पक्षाबरोबर विलीन झाले तर त्यांना प्रोटेक्शन आहे जर दोन तृतीयांश बाहेर पडले आणि दुसऱ्या पक्षावर विलीन झाले नाही तर ते हो व्हायला हो लागतील म्हणजेच विधिमंडळ पक्ष मी स्वतःहून काय बदलू शकत नाही मी केवळ विधिमंडळ पक्षात जर स्प्लिट पडली तर शेड्यूल त्यांचे प्रोव्हिजन एप्लिकेबल करू शकतो रेकग्नेशन रेकग्नेशन त्यामुळे आज जे मूळ विधिमंडळ पक्ष दोन हजार एकोणीसला निवडून आले त्याप्रमाणे तसेच आहेत आता त्यात जर काय बदल झाला असेल एखाद्या पक्षात तर तो जर मला कोणी सांगितला की बाबा ह्याच्यात आम्ही वीस जण पंधरा जण सोळा जण वेगळे आहोत तर मला शेड्यूल टेन प्रमाणे बघायला लागेल म्हणजे आता सा बाहेर सातत्यानं सांगतात की शिंदे आमचे नेता नाही शिंदेकडे काही पक्ष नाही वगैरे वगैरे त्यांनी आतापर्यंत राहुल नार्वेकरांना कधीच सांगितलं नाही आम्ही वेगळे आहोत आम्हाला मान्यता द्या शिवसेना विधिमंडळ गटातील कोणत्याही आमदारांनी अथवा सदस्यांनी अथवा कोणत्याही सदस्यांच्या गटाने असं कळवलं नाहीये की आम्ही या विधिमंडळ गटाचे मेंबर्स नाही आहोत हा सगळ्यात मोठा खुलासा आहे तो फॅक्च्युअल आहे आणि हा फॅक्च्युअल आहे असं तुम्ही म्हणता मग याच्यातून एक संदर्भ घेतो जो टेन शेड्यूलच्या अनुषंगाने सातत्यानं समोर येतोय आता स्पष्टता तुमच्या निकालातून काय येते एक शिवसेना हा विधिमंडळ पक्ष आजही अस्तित्वात आहे त्यात फूट नाही दोन त्याचे नेता शिंदे आहेत तीन एकाही आमदारानं हे सांगितलेलं नाही की तो शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचा सदस्य नाही त्यामुळे जे कोणी आहेत त्यांना शिंदेंची आजची जी भूमिका आहे किंवा उद्या येणारे आदेश आहेत ते पाळावे लागतील या सगळ्या स्थितीत भविष्यात जर समजा कोणी तुमच्याकडे येऊन म्हणालं की शिंदे विलीन का झाले नाहीत दुसऱ्या पक्षात तर तो, तो मुद्दा लागू होणार नाही ना शिंदे विलीन होण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी जे मांडणी केली आहे त्या याचिकांमध्ये अथवा इतर ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की मूळ राजकीय पक्षातन ते बाहेर पडलेच नाहीये तेच मूळ राजकीय पक्ष आहेत जी त्यामुळे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचा हो प्रश्न काय येतो आणि तसंच ठाकरे गटाचं पण म्हणणं आहे की ते मूळ राजकीय पक्ष आहेत त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हायचा प्रश्न काय येतो त्यामुळे आता दोघंही जेव्हा हे क्लेम करत असतात त्यावेळेला आपल्याला ठरवायला लागतं सुप्रीम कोर्टाने दिलेल्या तत्वांच्या आधारावरती प्रिन्सिपल्सच्या आधारावरती की नेमका मूळ राजकीय पक्ष या दोघांपैकी कोणता गट रेप्रेझेंट करतो बिलकुल जी सुनावणी तुमच्या समोर झाली त्यातला एक आणखी इंटरेस्टिंग मुद्दा घेतो पटकन आपल्याला वेळेची मर्यादा आहे हे लक्षात आहे माझ्या छोटे छोटे काही प्रश्न आहेत फार महत्वाचे आहेत तुमच्या समोर ज्या वेळेला सुनील प्रभू आले सुनावणीला त्यांच्या सुनावणीतून बरच काही काही समोर जे काही बाहेर बोललं जातं रोज सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेत कुठलीच जबाबदारी सुनील प्रभू इतर कोणत्या प्रकारे दबावाची चर्चा मान्य केली तर सुनील प्रभूंची साक्ष हा या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान केवढा कळीचा मुद्दा होता नाही सुनील प्रभूंनी साक्ष जी दिली ती आम्ही रेकॉर्ड केली त्यांची क्रॉस एक्झामिनेशन जे केलं गेलं ते पण आम्ही रेकॉर्डवर घेतलं आणि त्यातून कोणते मुद्दे प्रूव्ह होतात आणि कोणते मुद्दे प्रूव्ह होत नाहीत हे रेकॉर्डवर घेतलं गेलंय पण त्यांच्या साक्षीमुळेही तुम्हाला निकाल द्यायला काही उपयोग झाला फायदा झाला सा, साक्षीमुळे जे मुद्दे डिसाईड करायचे होते त्या संदर्भातली जी माहिती प्राप्त झाली ती योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवता आलं बिलकुल आता हा सगळा निकाल झालेला आहे नवीन आता विषय येतोय तो, तो थोड्या दिवसात अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाच्या संदर्भातला एक अशी भविष्यवाणी झालेली आहे की ज्या नार्वेकरांनी निकाल शिंदे आणि उद्धव यांच्यातल्या वादात लावला ते तसंच करणार आहेत नाही बघा कायद्यातल्या तरतुदी ज्या आहेत संविधानाच्या तरतुदी ज्या आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेले निकष जे आहेत आणि जे प्रिन्सिपल सेट केले आहेत लिगल पोजिशनिंग जी दिलेली आहे ते सगळे समानच राहणार ते काय प्रत्येक व्यक्तीसाठी बदलत नाहीत प्रत्येक संघटनेसाठी बदलत नाहीत ते समान राहतात परंतु प्रत्येक पिटिशनमध्ये फॅक्ट्स वेगळे असतात वस्तुस्थिती वेगळी असते आणि त्यामुळे त्या, त्या वस्तुस्थितीला बघूनच आपल्याला ॲप्लिकेबल लॉ करायला लागेल आणि निर्णय घ्यायला लागेल म्हणजे आत्ता त्या त्यामुळे असं मी आज निश्चितपणे सांगू शकत नाही की शिंदे गट आणि किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जे याचिका आहेत त्यांना तसाच निर्णय देता येईल ते फॅक्ट वरती डिपेंडेंट आहे आजच्या घडीला अजित पवार गट विरुद्ध सुप्रिया सुळे किंवा शरद पवार गटाच्या मधल्या वादाचं तुमच्या समोरच प्रकरण कुठपर्यंत पोहोचलं नाही आता आम्ही सगळे रिप्लाय रेकॉर्डवर घेतलेले आहेत त्यांना रिजॉइंडर फाईल करायचे आदेश दिले ते रेकॉर्डवर घेतलेले आहेत आणि आता उद्या मला वाटतं पहिली इश्यूज फ्रेम होतील आणि त्यानंतर लगेच दोन दिवसात क्रॉस एक्झा एक्झॅमिनेशन इन चीफ क्रॉस एक्झॅमिनेशन होईल फायनल आर्ग्युमेंट्स होतील आणि आपण निर्णय देऊ बिलकुल मला यात एक थोडेसे तपशील आता तुमच्याबद्दल विचारायचे आहेत तुम्ही विधानसभा अध्यक्ष आहात पण त्याचबरोबर आमदार आहात माझा असा तपशील सांगतो की राहुल नार्वेकरांना लोकसभा लढायची फार इच्छा आहे मला खरं तर जी जबाबदारी पक्ष देईल ती पार पाडायची इच्छा आहे त्यामुळे पक्षाला जर वाटत असेल की मी राज्यात काम करावं राज्य विधिमंडळात काम करावं तर मी तिथे काम करायला तयार आहे पक्षाला जर वाटत असेल की मी केंद्रात जाऊन संसदेत काम करावं तर मी तिथेही काम करायला तयार आहे आणि पक्षाला जर वाटत असेल की मी संघटनात्मक काम करावं तर संघटनात्मक काम करण्याची पण माझी तयारी आहे त्यामुळे मला वाटतं पक्षाने मला बरंच काही दिलं आहे त्यामुळे मी पक्षाकडे अजून काय मागू इच्छित नाही जो निर्णय पक्ष घेईल तो माझ्यासाठी अंतिम असेल बिलकुल एक तुम्ही असं म्हणालात की पक्षानं भरपूर काही दिलेलं आहे एक प्रश्न मला नेहमी असा पडतो मी, मी पूर्णपणे आदरानं तुम्हाला विचारतो की बरेचसे सिनियर मेंबर असताना राहुल मे नार्वेकर कसे काय विधानसभा अध्यक्ष झाले नाही मला वाटतं अनेक अनुभवी सदस्य आहेत अनेक अ, अत्यंत विद्वान सदस्य आहेत आणि मला वाटतं पक्षाची ही धोरणं राहिली आहे पार्टी विथ द डिफरन्स आणि पक्षांनी सातत्याने युवा के पिढीला केवळ महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात आपण वेगवेगळ्या असेंब्लीजमध्ये बघितलं तर भारतीय जनता पार्टीने नेहमीच युवा पिढीला प्रोत्साहन द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यातून सुशिक्षित या विषयातली माहिती असणारी एखादी व्यक्ती जर असेल तर त्यांना संधी देणं हे सातत्याने भारतीय जनता पार्टीचं धोरण राहिलेलं आहे त्यामुळे नेमकं मला का दिलं हे मी काही सांगू शकणार नाही पण माझा असा अंदाज आहे की पक्षाची ही धोरणा जी राहिली आहे देशभरात त्याच्या अनुषंगानेच त्यांनी विचार केला असावा एक आरोप आहे त्यानिमित्तानं आणि आरोप असा आहे की राहुल नार्वेकर अॅडव्होकेट आहेत देवेंद्र फडणवीस ॲडव्होकेट आहेत आणि या दोन ऍडव्होकेटनी मिळून सगळं काहीतरी फार पूर्वीपासून ठरवून ठेवलेलं होतं आणि सत्ता बदल झाल्याच्या नंतर मग ऍडव्होकेट नार्वेकरांना अध्यक्ष करायचं असं ऍडव्होकेट फडणवीसांनी ठरवलं आणि मग या दोन मिळून निकाल पण सगळे जनता पक्षाच्या आमदारांपैकी किमान एक डझन आमदार ऍडव्होकेट आहेत <laughs> पण त्याच्यातले कदाचित लाडके ऍडव्होकेट नार्वेकर असतील नाही मला वाटतं देवेंद्रजींचा विश्वास आणि देवेंद्रजींचा आ, स्नेह हे सर्व आमदारांवरती समान आहे आणि शेवटी प्रत्येकजणावरती वेगवेगळ्या जबाबदारी दिली जाते कोणावरती संघटनात्मक जबाबदारी दिली जाते कोणावरती काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामाची जबाबदारी दिली जाते तसंच विधिमंडळ योग्यरित्या चालवण्याकरता एक ज्याला नियम माहिती आहे ज्याला कायदा माहिती आहे अशी व्यक्ती आली तर अधिक प्रभावशाली काम करू शकते अशी माझा पण समज आहे आणि तसाच समज इतरांचा पण पन, नेत्यांचा पण असावा जी आणि म्हणून माझ्यावरती जबाबदारी दिली असेल या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्थानिक पातळीवर तुम्हाला राजकारण पण बघावं लागतं अगदी ताजी घडामोड ती काही फार लपून राहिलेली नाही मिलिंद देवरा काँग्रेस सोडून एकनाथ शिंदेच्या सोबत गेले शिवसेनेमध्ये गेले तुम्ही शिवसेना हा तुमचा आता एक घटक पक्ष आहे लहान भाऊ शिवसेना या सगळ्याचा परिणाम तुमच्या लोकसभेच्या स्वप्नांवर काही होणार आहे नाही माझी तर कुठची लोकसभेची अशी स्वप्न नाही आहेत मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे मी जिथे काम करत आहे तिथे अत्यंत समाधानी आहे परंतु पक्षाची जर इच्छा असेल तर ती काय मी नाकारणार नाही पक्ष जो आगे आदेश देईल तो मी स्वीकारीन राहिला प्रश्न मिलिंद देवरांचा मला वाटतं मी आज अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्यासाठी सगळे पक्ष समान आहेत आणि त्यामुळे मिलिंद देवरांचा निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे पण मला वाटतं ते ज्या परिस्थितीत होते आणि त्यांची जी एक कोंडीसारखी झालेली त्यातनं ते त्यांनी स्वतःला मुक्त करून एक नवीन सुरुवात केली आहे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत त्यांच्या नवीन सुरुवातीसाठी माझे मित्र आहेत ते अनेक वर्षाचे मित्र आहेत कॉलेजमध्ये पण सोबत होते त्यामुळे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत मग एक मित्र दुसऱ्या मित्राच्यासाठी काही कॉम्प्रोमाइज करेल का मी कोणासाठीही कॉम्प्रोमाइज करत नाही केवळ माझ्या पक्ष सांगेल ते करतो <laughs> अच्छा पक्षाचा आपल्यासाठी आदेश आणि ते ते राजकीय दृष्टीने अध्यक्ष म्हणून काम करत असताना मी फक्त कॉन्सिएन्शियस डिसिजन घेतो म्हणजे जे न्याय तत्वाशी धरून धरून तसे निर्णय घेतो जी मिलिंद देवरासारखं घराणं ज्यांनी जवळपास पंचावन्न वर्ष गांधी घराण्याच्या अत्यंत जवळ घालवली महाराष्ट्रात मुंबईत गांधी घराण्याशी असलेला देवरांचा संपर्क आणि संबंध काही लपून व्हायला नाही त्यांच्यावर अशी वेळ यावी काँग्रेसचं काहीतरी चुकतंय तिथे काँग्रेस बघणार आहे तुम्हाला वाटतं आता आपण सांगितल्याप्रमाणे देवरा कुटुंब हे मुंबई काँग्रेस आणि काँग्रेस पार्टीशी गेले पंचावन्न वर्ष निगडीत आहे आणि या कुटुंबानी अनेक वर्ष काँग्रेस पक्षाची सेवा केली काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांबरोबर ते राजीव गांधीजी स्वर्गीय राजीव गांधीजी असतील किंवा सोनिया गांधीजी असतील किंवा राहुल गांधी असतील या सर्वांबरोबर अगदी इंदिरा गांधींपासून ह्यां ह्या परिवाराचे जवळचे संबंध राहिले आहेत आणि तरीही त्यांच्यावर असा निर्णय घ्यायची पाळी येते मला या वाटतं यातून विचार करायला लागेल काँग्रेस पक्षाला आणि निश्चितपणे आपण सांगितल्याप्रमाणे यातून बरंच इंट्रोस्पेक्शन करता येईल अशी परिस्थिती दिसून येते या सगळ्या राजकारणामध्ये तुमच्या लेखी दक्षिण मुंबईत कमळ का धनुष्यबाण दक्षिण मुंबईत मला वाटतं सध्या जे वातावरण मी बघत आहे तिथे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींबद्दल अत्यंत संपूर्ण देशात जशी अत्यंत विश्वासार्हता आहे तीच विश्वासार्हता मला दक्षिण मुंबईत दिसून येते त्या मला त्यामुळे मला वाटतं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या इच्छेनुसार जो व्यक्ती दक्षिण मुंबईतनं निवडणुकीसाठी उभा राहील तो निश्चितपणे यशस्वी होऊ शकेल एक छोटं उदाहरण फक्त गेल्या वेळेला आम्ही ज्या वेळेला दक्षिण मुंबईत फिरत होतो तेव्हा अनेक जण अरे कमळ का नाहीये ईव्हीएमवर म्हणून निराश होऊन परत जात होते तुम्हाला याच्यात काही वेगळा अनुभव आला नसेल असं मी पण त्यावेळेला बरंचसं ऐकलेलं की ज्यावेळेला युतीचे उमेदवार उभे होते त्यावेळेला जिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नव्हता शिवसेनेचा उमेदवार होता, शिवसेने होता। त्यावेळेला लोकांची सरासरी मानसिकता ही होती की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि यांनी केलेल्या त्यांच्याबद्दल जी, के के जी विश्वासार्थता होती त्याच्या आधारावरती लोकांना मतदान करायचं होतं त्यामुळे ज्या लोकांना युती संदर्भात माहिती नव्हती त्या लोकांना कुठेतरी कन्फ्युजन होतं की आपल्याला मोदीजींना मतदान करायचं आहे मग मोदीजींचं चिन्ह कसं काय बॅलेट पेपरवर नाही बिलकुल परंतु ज्या लोकांना कल्पना होती की मोदीजींसोबत ही आहे त्या लोकांनी कुठचाही मनात संदेह न ठेवता शिवसेनेला मतदान केलं म्हणजे म्हणजे अरविंद सावंत मागच्या वेळा निवडून आले ते भारतीय जनता पार्टीमुळे आलेले आता मी सांगण्यापेक्षा मला वाटतं ते स्पष्टच आहे निकालातून दिसून येतं या वेळेला अरविंद सावंतांचं काय होईल दक्षिण मुंबईत मतदार ठरवतील आपण विधानसभा अध्यक्षाने कदाचित त्या न काही प्रश्नांची उत्तरं टाळत असाल पण या चर्चेच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या निकालाच्या बाबतीत खूप काही खुलासेवार माहिती दिलेली आहे ती मराठीतून लोकांपर्यंत पोहोचेल आणि जे आक्षेप मांडणारी मंडळी आहेत त्या सगळ्यांपर्यंत ती पोहोचेल अशी आपण अपेक्षा बाळगू तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार आणि जय महाराष्ट्रकडून आपल्याला खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र नमस्कार तर हे होते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर या विशेष मुलाखतीत तुरतास इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र